नमस्कार मित्रांनो एम पी सी टाईम्स या फ्री एम पी एस सी लेक्चर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच एक्सपिरियन्सनी मागणी केली होती की एक्साईज सब इन्स्पेक्टरचा सिलेबस काय असेल आणि त्याची एक्झाम कशी असेल आणि त्याला कोणकोण पदवीधर पात्र असू शकतात तर याचा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा तर त्यांच्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे ओके तर ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब बटनवरती जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल आणि जे आपले लेटेस्ट व्हिडिओ असतील त्याचंच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ओके तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं झालं तर एस टी आयची प्रिलिमिनरीची एक्झामिनेशन एकोणतीस जानेवारीला आहे त्याचं दहा दिवसांचं स्ट्रॅटेजी टाकलेली आहे ओके आता त्याच्यामध्ये फक्त दोनच दिवस बाकी आहेत त्याच्यानंतर मी न पुढच्या दहा दिवसाची स्ट्रॅटेजी नक्की टाकेन ओके तोपर्यंत तुम्ही हे कंटिन्यू ठेवा आठ जानेवारीच्या रात्री दुसरी स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळून जाईल तर सुरुवात करूया की एक्साइज सब इन्स्पेक्टर ओके तर ही ग्रुप सीमधली पोस्ट आहे ओके ग्रुप सी मधली ही पोस्ट आहे तर राज्य उत्पादन शुल्क मधली ही ग्रुप सीची पोस्ट आहे तर आता याच्यामध्ये प्री आणि मेन्स अशा त्यांचे दोन टप्पे एम पी सीने केलेले आहेत तर पूर्वपरीक्षा जी असेल ती आपली शंभर मार्क्सशी असेल ओके पूर्वपरीक्षा जी असेल ती शंभर मार्क्सशी असेल आणि या विषयाचा संकेतनांक आहे झिरो बारा प्रश्नांची संख्या असेल शंभर एकूण गुण असतील शंभर आणि याचा दर्जा जो आहे तो पदवी लेवलचा असेल मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही माध्यमं असतील आणि परीक्षेचा जो कालावधी असेल तो एक तासांचा असेल आणि प्रश्नपत्रिके जे स्वरूप असेल ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामध्ये असतील तर अशी ही जी पूर्वपरीक्षा आहे ती एकूण शंभर मार्क्सची होईल ठीक आहे आता या अभ्यासक्रम काय आहे या पूर्वपरीक्षेचा तर चालू घडामोडी आहेत जागतिक तसेच भारतातील नागरिकशास्त्र आहे भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन प्रशासन इतिहास आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास ओके नंतर भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह याच्यामध्ये पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या आणि उद्योगधंदे नंतर आहे वाणिज्य आणि अर्थव्यवस्था तर याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था दोन सेक्शन आहेत तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा आणि लेखा परीक्षण ओके तर हा जो आहे तो अर्थव्यवस्थेचा असा सिलेबस असणार आहे नंतर सामान्य विज्ञानामध्ये काय भौतिकशास्त्र आहे फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री प्राणीशास्त्र झोलॉजी वनस्पतीशास्त्र बॉटनी आणि आरोग्यशास्त्र हायजीन हा सिलेबस सामान्य विज्ञानामध्ये आहे अंकगणित बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार सरासरी दशांश अपूर्णांक संबंधित प्रश्न ओके तर हा असा जो सिलेबस आहे तो पूर्वपरीक्षेचा असणार आहे पूर्वपरीक्षा एकूण शंभर मार्च असणार आहे एकूण गुण शंभर असणार आहेत दर्जा पदवी लेवलचा असेल परीक्षेचा जो कालावधी आहे तो एक तासाचा असेल ओके आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यामध्ये असतील तर म्हणजे हा एक्झॅक्टली जो सिलेबस आहे तो पी एस आय एस टी आणि असिस्टंट किंवा ए एसओ एस ओ यांचा पूर्वपरीक्षेचा सारखाच आहे ओके म्हणजे सेम सिलेबस आहे पूर्वपरीक्षेचा नंतर पाहूया की मुख्य परीक्षेमध्ये काय आहे त्यांचं प्लॅनिंग तर मुख्य परी एकूण दोन पेपर्स असणार आहेत मुख्य परीक्षेमध्ये ठीक आहे एकूण दोनशे दोनशे मार्च ही मुख्य परीक्षा होईल तर विषय कोणते असतील पहिला दोन पेपरमध्ये पहिला आहे तो मराठी आणि पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश मराठी असेल साठ मार्क इंग्लिश चाळीस मार्क म्हणजे सेम पी एस आय एस टी आहे आणि ए ओच्या एक्झामसारखंच आहे मेन्स आणि सेकंड आहे तो सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान असणारं ठीक आहे म्हणजे असे एकूण दोन पेपर्स होतील दोघांना कालावधी किती असेल एक एक तासांचा असेल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यामध्ये असतील तर अभ्यासक्रम कसा आहे पहिल्या पेपरचा तुम्हाला माहितीच असेल मराठी आणि इंग्रजी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावेल प्रश्नांची उत्तरे इंग्रजीचा सिलेबस असेल हो कॉमन होकॅब्युलरी सेंटेस्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ द पॅसेजेस ओके okay? असं मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस असेल त्याच्यानंतर आहे पेपर क्रमांक टू आता याच्यामध्ये काय काय आहे चालू घडामोडी आहेत म्हणजे जे प्रिला आहे ते सेम मेन्सला आहे जागतिक तसेच भारतातील बुद्धिमापन चाचणी महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये महाराष्ट्राच्या रचनात्मक भूगोल मुख्य रचनात्मक विभाग म्हणजे फिजिकल आणि फिजिओग्राफिक क्लायमेट हवामान पर्जन्यातील विभागावर बदल नद्या पर्वत डोंगर राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्यांचे सोर्स आणि डेस्टिनेशनवरील परिणाम ग्रामीण वस्त्यावर तांडे झोपडपट्ट्यावर त्यांचे प्रश्न संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हा महाराष्ट्राचा सिलेबस आहे महाराष्ट्राचा इतिहास बघायचा गेला तर सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्तेचाळीस कार्यकाल अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीसमधली सामाजिक आणि जी आर्थिक जागृती असेल ती महत्त्वाच्या व्यक्तींचे काम समाजसुधारक वगैरे सगळे येतील याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे शिक्ष व शिक्षणाचा परिणाम म्हणजे वर्तमानपत्रे आणि शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी ज्या असतील त्या म्हणजे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे फक्त महाराष्ट्राचा इतिहासच याच्यामध्ये मॅक्झिमम त्यांनी कवर केलेला आहे भारतामधून काय त्यांनी घेतले वर्तमानपत्र असेल शिक्षण असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व करातील तर समकालीन चळवळी असतील राष्ट्रीय चळवळी असतील ओके म्हणजे अठरा सत्तावन्नचा चा उठाव किंवा ज्या इतर चळवळी झालेल्या आहेत त्या सर्व नंतर भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली घटनेमागच्या प्रस्तावनेमागचे भूमिकेतत्वे घटनेची महत्त्वाची कलमे ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्य संबंध निधर्मी राज्य मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वतंत्र न्यायपालिका हा राज्यघटनेचा सिलेबस आहे नंतर माहिती अधिकारण अधिनियम दोन हजार पाच असेल याच्यामध्ये आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा ओके महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा सहा सेक्शन असेल संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर डाटा कम्युनिकेशन नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निर्णया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणार उपयोग भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लाव एशिया विद्यावाहिनी ज्ञानवाहिनी सामूहिक माहिती केंद्र इत्यादी ओके म्हणजे संगणक माहिती तंत्र तंत्रज्ञानमध्ये तुम्हाला एवढे सेक्शन्स किंवा एवढे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला कव्हर करावे लागतील नंतर आहे मानवी जबाबदार जबाबदाऱ्या संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेची तरतूद मानवी भारतातील मानवी हक्क जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी संरक्षण भारतातील मानवी हक्क चळवळ मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या गरिबी निरक्षरता बेकारी सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी ओके हिंसाचार भ्रष्टाचार दहशतवाद कामगारांचे शोषण संरक्षित गुन्हेगारी इत्यादी लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे पंचावन्न मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम दोन हजार पाच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद होंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान म्हणजे मानवी हक्काच्या जबाबदाऱ्यामध्ये एवढे पॉईंट्स इन्क्लूड त्यांनी केलेले आहेत नंतर द बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास म द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम वन द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम थर्ड आणि द प्रोहिबिशन अँड एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम टू म्हणजे हे जे एक्साइज डिपार्टमेंटचे जे व्हॉल्युम्स आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ओके तर अशा पद्धतीने मुख्य परीक्षेचे एकूण दोन पेपर्स असतील पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश मराठी साठ मार्क इंग्लिश चाळीस मार्क आणि सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन आणि विषयाचे ज्ञान शंभर क्वेश्चन्स ओके एक एक तासाचं त्याला टायमिंग असेल आ, तर अशा पद्धतीने ही पूर्व आणि ही मुख्य परीक्षेची त्यांनी सिलेबस आपल्याला दिलेला आहे तर पूर्वपरीक्षेचा सिलेबस सेम आहे जो पी एस आय एस टी असिस्टंटला पूर्व परीक्षेचा आहे तो सेमच आहे मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी बरेच चेंजेस केलेले आहेत पहिला पेपर तरी सेमच आहे पी एस आय एस टी असिस्टंटचा जो आहे तो सेकंड पेपरमध्ये चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना माहितीचा अधिकार अधिनियम हे तर हे तर सेमच आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान पण सेम आहे आता मानवी हक्कन जबाबदाऱ्या जो सेक्शन आहे तो ह्याच्यामध्ये जरा थोडाफार ॲड केलेला आहे त्यांनी नंतर बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट हे एक ॲड आहे महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम वन प्रोहिबिशन अँड एक्साईज मॅन्युअल व्हॉल्यूम टू अँड महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम थर्ड तर हे असा हा सिलेबस एकूण आहे ओके तर हा झाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा पार्ट म्हणजे एक्झॅक्टली पूर्व परीक्षा जी आहे ती शंभर मार्चची मुख्य परीक्षा आहे ती दोनशे मार्च हे तुम्हाला सांगितलेलं जात आता तर आता याच्यामध्ये शारीरिक हे बघूया आपण अर्हता काय आहे म्हणजे कोणकोण याला पात्र ठरू शकतात की एक्झामसाठी तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विविध केलेली समतुल्य अर्हता म्हणजे समजा तुम्ही ग्रॅज्युएट जरी कोणत्याही शाखेतून झाला असाल तर तुम्हाला ह्या एक्झामला बसता येईल ओके मराठी भाषेचे ज्ञान ते काय कॉमनच आहे नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील म्हणजे तुम्ही लास्ट इयरला असाल तरी तुम्ही पात्र असू शकता पण मुख्य परीक्षेसाठी अर्हता प्राप्त ठरणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या दिना अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील ओके okay? म्हणजे फॉर्म भरण्याचे लास्ट डेट असेल मेनची तोपर्यंत तुमची पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे आता किमान शारीरिक क्षमता बघूया पुरुष उमेदवारा करीता ह्या एक्झ एक्झामसाठी उंची जी सांगितलेली आहे ती किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे अनवानी ओके okay? किमत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे आणि छाती जी आहे ती किमान एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून त्यापेक्षा पाच सेंटीमीटर जास्त पाहिजे ठीक आहे छाती किती एकोणऐंशी फुगून पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त महिला करता त्यांनी काय सांगितलं आहे किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर अनवानी तुमची उंची असली पाहिजे किमान एकशे पंचावन्न आणि वजन तुमचं किमान पन्नास किलोग्राम तुमचं वजन असलं पाहिजे ओके एकशे पन्नास किलोग्राम तुमचं पन्नास किलोग्राम तुमचं वजन हे असलं पाहिजे तर हे अशा पद्धतीनं त्यांनी शारीरिक अर्हता आपल्याला सांगितलेली आहे आता ही क्लास थ्रीमधली पोस्ट आहे ओके नॉन गॅजेटेड क्लास थ्री पोस्ट आहे तर तुमचं वेतन किती असते पाच दोनशे ते वीस दोनशे आणि तुम्हाला ग्रेड पे मिळतो पस्तीसशेचा हा ग्रेड पे मिळतो ओके नंतर ज्येष्ठतानी पात्रतेनुसार निरीक्षक गट ब किंवा त्यावरील पदानुसार ओके म्हणजे सिन्युरिटी लेवलप्रमाणे तुम्हाला प्रमोशन सुद्धा याच्यामध्ये मिळू शकतं तर ही खूप चांगली संधी एक तुमच्यासाठी चालून आलेली आहे तुम्ही या संधीचा एक नक्कीच लाभ घ्यावा अजून तरी काही ॲडव्हर्टाईजमेंट निघालेली नाही पण तरी लवकरच कदाचित ॲडव्हर्टाईजमेंट काढू शकतात ओके आणि चांगल्या जागेण्याची ह्याच्यामध्ये शक्यता आहे तेव्हा तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा की जेणेकरून तुमची पूर्वपरीक्षा एकदा तुमची क्रॅक झाली की मेन्सला तुम्हाला फारसा असा काही फारसं प्रॉब्लेम येणार नाही ओके तर थँक्स फॉर द वॉचिंग आणि काही कॉमेंट शंका असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता अँड सबस्क्राईब चॅनल फॉर द लेटेस्ट व्हिडिओ ओके बाय ऑल द बेस्ट